भोकरदनच्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फाउंडेशन कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपामध्ये सहभाग नोंदवलाय. यावेळी विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान भोकरदनच्या तहसील कार्यालय पंचायत समिती तसंच विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी राज्यव्यापी संपामध्ये सहभागी झाले होते. ती प्रमुख मागणी आहे की 2018 जो विद्युत कायदा आहे त्याबाबत कामगार संघटनेसोबत केंद्र शासनाने चर्चा करावी. तसेच त्या चर्चा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि सध्याचे अंमलबजावणीचं धोरण त्यांनी आखलेलं आहे ते तूर्त स्थगित करण्यात यावं. तसेच जे कंत्राटी कामगार आहे त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे किमान वेतन समान वेतन याप्रमाणे देण्यात यावं. तसेच जे आता कंपनीमध्ये रिक्त पद आहेत ते तात्काळ कंपनीकडून भरण्यात यावे. तसेच कंपनीकडून जे कामगार विरोधी धोरण राबवले जात आहे ते तात्काळ थांबवण्यात यावं यासारख्या असंख्य मागण्यांसाठी